कुकरमध्ये झटपट चिकन पुलाव बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, हे विथ बोन चिकन आहे, आणि 2 कप तांदूळ घेतले आहेत हे। आणि यासाठी आता मसाले काय काय लागणार ते दाखवते मी तुम्हाला। यासाठी मसाल्यांमध्ये मी घेतले आहेत खडे मसाले, लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल, तेजपत्ता, एक हिरवी मिरची, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एकदम फाईन बारीक नाही, मीडियम बारीक चिरला आहे हा, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, अर्ध्या लिंबाचा रस, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची यांची पेस्ट आहे 2 टीस्पून, कोथिंबीर बारीक चिरलेली, काश्मीरी मिरची पावडर, हळद, आणि हा चिकन मसाला घेतला आहे मी। आणि आता आपण फोडणी करायला घेऊया, त्या अगोदर आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत। आता हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी घालते आहे हळद, चिकन मसाला, चवीनुसार मीठ, आणि आलं लसूणची अर्धी पेस्ट यात घालते आहे मी। आणि ह्याला मॅरिनेट करून आपण ठेवायचं आहे। तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवले होते, म्हणजे आपला पुलाव जो आहे तो व्यवस्थित मोकळा आणि असे तांदूळ पण छान फुलतात त्याच्यात, म्हणून तो धुवून निदान 20 मिनटं तरी भिजवत ठेवायचा, 2 पाण्याने धुवून घ्यायचा। हे आता चिकन आपण मॅरिनेट करत ठेवूया, तोपर्यंत आपण बाकी फ्राय वगैरे करून घेऊया। कुकर गरम करत ठेवला आहे मी बाजूला। हे आता झालं आहे चिकन मॅरिनेट। काश्मीरी चिली पावडर जी आहे ती आपण फोडणीत टाकणार आहोत। आता इथे कुकरमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे, त्यात हे खडे गरम मसाले घालायचे। आणि हे परतून घ्यायचे। यातच घालते मी हिरवी मिरची 1, कांदा, कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा, एकदम ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं नाही आहे, हलका त्याला ब्राऊन कलर आला की बस झालं, हा पुलाव अगदी झटपट तयार होतो, तुम्ही कधीही बनवू शकता। आणि यासाठी चिकन पण कमी लागतं, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त चिकन टाकू शकता, बोनलेस चिकन यूज करू शकता। इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे, त्याऐवजी तुम्ही घरात जो तुमच्या अवेलेबल आहे तो तांदूळ तुम्ही वापरू शकता, बासमतीच घ्यायला पाहिजे असं काही नाही। त्या गरम मसाल्यांचा सगळा फ्लेवर ना तेलात छान उतरतो आणि मग आपल्या पुलावला पण ते सगळे फ्लेवर मिक्स होतात। आता हा कांदा आपला हलका फ्राय झाला आहे तुम्हाला दिसत असेल। आता यात मी घालते टोमॅटो, टोमॅटोचे आंबट थोडीशी जी चव आहे ना ती पुलावला अजून टेस्टी बनवते। टोमॅटो फक्त वापरताना टोमॅटोच्या बिया काढून टाका आणि नंतर टोमॅटो यूज करा। मी तसंच करून हे कट करून घेतलं आहे बारीक। या सगळ्याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे। हे आता परतून झालं। आता यात मी घालते आलं लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा आपण चिकनला लावली आहे मॅरिनेट व्हायला, म्हणजे पीस ना पण ना त्या चांगली चव लागते। गॅस आता बारीक करते मी, नाही तर पेस्ट खाली लागेल आपली। यातच घालते मी काश्मीरी मिरची पावडर, आणि आता यात घालते मॅरिनेट केलेलं चिकन। आणि हे परतून घ्यायचं।
ह्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालते थोडी। इथे आपल्या चिकन मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले ॲडच आहेत, त्यामुळे मी वेगळा अजून गरम मसाला यात घातला नाही आहे। अगदी इन्स्टंट आपला पुलाव तयार होतो। एक दोन मिनटं असंच ठेवूया आपण, तोपर्यंत मी तांदळातलं पाणी काढून घेते। आता हे चिकन चांगलं परतून झालं आहे, आपल्या काश्मीरी मिरची पावडरमुळे अगदी छान कलर आला आहे त्याला। हे अगदी रोस्ट झाल्यासारखं होतं असं केल्यावर। आता यात मी घालते लिंबाचा रस, आणि हे परतून घेते लिंबाचा रस। आता यात घालते मी बासमती तांदूळ, आपण हे भिजवून ठेवले होते त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित फुललं आहे। आता हा तांदूळ घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, नाहीतर हा भिजलेला तांदूळ आहे तो मोडून जाणार। अगदी व्यवस्थित फुलला आहे तो। आणि मगाशी मी चिकनला मीठ घातलं होतं, आता राईसला आपल्याला पुन्हा मीठ लागेल, म्हणून राईसच्या अंदाजाने एक चमचा मीठ घालते अजून। मी बाजूला पाणी गरम करत ठेवलेलंच आहे, ह्याच्यासाठी आपण गरम पाणी घालणार आहोत। गॅस मी आता स्लो केला आहे आणि स्लो गॅसवर हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेणार आहे। लाकडी चमचा घेतला की कसं तांदूळ मोडला जात नाही, म्हणून मी लाकडी चमचा यूज करते। गॅस मीडियम करते मी इथे। आता इथे पाणी जे मी गरम करत ठेवलं आहे, आपण 2 कप तांदूळ घेतले होते, म्हणजे तांदूळ तर आपले भिजलेलेच आहेत, म्हणून 2 कपाला आपण 3.5 कप पाणी घालणार आहोत। त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीतर आपला राईस जो आहे ना तो मोकळा होणार नाही, चिकट होणार। कुकरमध्ये शिजवताना कसं पाणी कमी लागतं, बाहेर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा पाणी जास्त लागतं। आता हलक्या हाताने हा मिक्स झाला आहे। आता यात मी घालते साजूक तूप वरून 1 चमचा। आमच्या घरातले जरा तुपाचे फॅन आहे, आणि तुपाने ना एक मस्त फ्लेवर मिळतो त्याला, म्हणून मी हे वरून घालते तूप। आता पाणी आमचं गरम झालं आहे, ते पाणी यात घालूया आपण। गॅस आता मोठा केला आहे मी, मोजूनच घ्यायचं पाणी आपण, अंदाजाने नाही घालायचं। जरा जरी पाणी जास्त झालं ना तर आपला पुलाव मोकळा होणार नाही। साईडने लागलेला सगळा काढून घ्यायचा व्यवस्थित, आणि इथे वर चिकटून राहतो, आपण जेव्हा ढवळत असतो ना तेव्हा तो वर चिकटून राहतो। आता कलर तुम्हाला दिसतच असेल किती छान आला आहे तो। आता या स्टेजला काय करायचं की एक त्याला उकळी येऊ देऊया आपण, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण यात जे मीठ वगैरे घातले किंवा मसाले जे घातले ते बरोबर आहेत की नाहीत। हे मी तुमच्यासाठी सांगते आहे, म्हणजे कसं आपण जेव्हा उकळी येणार ना सगळे फ्लेवर त्याच्यात उतरणार, आणि पाणी आपण ही थोडंसं टेस्ट केलं ना की आपल्याला अंदाज येईल, मग आपण अजून पाहिजे तर त्याच्यात थोडंसं पाणी वगैरे ॲड करू शकतो। पाणी नाही, सॉरी, मसाले, म्हणजे तिखट तुम्हाला जर अजून हवं असेल तर तुम्ही यात ॲड करू शकता, तिखट किंवा मीठ। या पुलावला तुम्ही बॅचलर पुलाव पण म्हणू शकता, कारण हा अगदी झटपट कुकरमध्ये तयार होतो। आता ह्याला झाकण लावून आपण ह्याच्या फक्त 2 शिट्ट्या काढणार आहोत, कारण हा आपण चिकन परतूनच घेतलेला आहे, अगदी फटाकन हा तयार होतो। आता मी ह्याला झाकण लावते आणि मग तुम्हाला दाखवते। चिकन फ्राय, इथे मी बोनलेस चिकन घेतलं आहे, 1/2 किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे, म्हणजे 1 कोंबडी घेतली होती मी आणि ती बोनलेस करून घेतली। जे हड्डीचे पीस होते ते आत्ता मी पुलावमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वापरले, आणि हे बोनलेस आहे ते मी फ्रायसाठी वापरणार आहे। आता ह्या फ्रायसाठी मी आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची जी पेस्ट घालणार आहे 1 चमचा,
आणि हा चिकन मसाला जो मार्केटमध्ये मिळतो कोणत्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता, चिकन 65 मसाला तो मी घालणार आहे अर्ध पॅकेट, कारण हे अर्धा किलोसाठी आहे। याला आपल्याला मीठ वगैरे काही लावायचं नाहीये, कारण या मसाल्यामध्ये मीठ वगैरे सगळं ॲडच असतं, अगदी इन्स्टंट तुम्हाला बनवायला पुलाव बरोबर, म्हणून मी हे पॅकेट मुद्दाम आणलंय। हे 10 रुपयाला एक पॅकेट मिळतं आपल्याला। आता हे सगळं मॅरिनेट करून 10 मिनिटांसाठी ठेवूया, तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया। मिक्स करत गेल्यावर आपणच त्याला कलर चढत जातो। बाकी 65 रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। आता कुकर उतरवून ठेवलाय मी, तेल गरम झालंय आपलं आणि हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट पण झालंय। हात पण पहा माझे कसे लाल लाल झालेत, एवढा कलर आहे त्यात। आता हे आपण फ्राय करूया। थोड्याशा तेलावर तुम्ही असं रसून पण ठेवू शकता। तेल गरम झालेलं हवं, नाहीतर सगळे पीस आहेत ना ते खाली जाऊन चिकटणार। आणि आता मी थोडासा गॅस कमी केला आहे। आता हे आपण पलटून घेऊया। मीडियम गॅसवर हे चिकन आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं। आता हे सगळे मी टिश्यू पेपरवर काढून घेते, म्हणजे त्याचं एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल आणि असेच सगळे बाकी फ्राय करून घेते। चिकन फ्राय होईपर्यंत आपला आता कुकर पण थंड झाला आहे। आता आपण उघडून पाहूया। पहा कसा मस्त एकदम आपला चिकन पुलाव तयार झाला आहे। थोडीशी कोथिंबीर मी वरनं घालणार आहे आणि हलक्या हाताने आता आपण हा काढून घेऊया। पहा असा मोकळा एकदम झाला आहे। चिकन पण व्यवस्थित शिजलं आहे, गरम आहे पण दाखवते तुम्हाला। हे बघा कसं तुटतं आहे ते, एकदम व्यवस्थित शिजलं आहे हे सगळं। आता आपण हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। अगदी झटपट आणि टेस्टी चिकन पुलाव आपला तयार होतो। आता हा टेस्टी चिकन पुलाव मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे। पहा कसा मोकळा एकदम राईस झाला आहे आपला तो। आणि हे चिकन फ्राय, त्याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे म्हणजे दिसायला पण छान दिसतं। हे आता आपण सर्विंगसाठी काढून घेऊया। कांदा मी घेतला आहे असा कापून आणि हे आपलं फ्राय केलेलं चिकन। पहा कसं मस्त एकदम आपली ही प्लेट आता तयार आहे व्यवस्थित। एकदम अशी प्लेट दिली की मुलं पण एकदम खुश होऊन जातात।